And welcome back to our YouTube channel. Pratiksha Thorat here. So, माझ्या ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि खूप आवर्जून आणि आतुरतेने तुम्ही माझ्या ब्लॉग ची वाट पाहत असता हे तुमच्या कमेंट वरून मला समजतंय. सो आजचा ब्लॉग असा स्ट्रगलिंग डे लाईफ, स्ट्रगलिंग पूर्ण दिवस स्ट्रगल मध्ये कसा जातो हे मी तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे. जेव्हा ब्राइडच्या 3-3 ऑर्डर एकाच दिवशी असतात, इवन साइडर्स असतात, त्या टायमिंगला आमचा स्ट्रगल कसा असतो ते पाहायला मिळणार आहे. आत्तापर्यंत एकटी स्ट्रगल करायची, एकटी जायची, पण आता माझ्या स्टुडंट्स माझ्यासोबत असतात. सो मला थोडंसं रिलॅक्स फील होतं, लाईक हां बाबा आहे कोणी ना कोणीतरी सोबत. नाही तर दरवेळी जायची तेव्हा असं व्हायचं की कोणतं सामान राहायला नको किंवा काही ना काहीतरी सुटायला नको, इतकं महागाचे प्रोडक्ट्स असतात, सगळ्या गोष्टी व्यवस्थित सगळं हे करून. पण आता जरा मला टेन्शन कमी. सो आता वाजले सकाळचे 6:30 आणि आम्ही चाललो आहे आता उरसे तळेगावच्या इकडे. आता इथून दरवाजा जसं की भोसरीतून मी जिप्सी घेते ती घेणार आणि जिप्सी फ्लास जे पण हेअर ॲक्सेसरीज लागतात, रिअल फ्लास मला जास्त आवडतो ना, सो तो मी इथूनच घेते आणि इथून घेऊन आता लगेचच निघणार आम्ही. राईड केल्यानंतर लगेचच अपोजिट लोकेशन आहे, ऑलमोस्ट माझ्या घरापासून 45 किलोमीटर्स आहे फर्स्ट ब्राईडचं लोकेशन. त्यानंतर डायरेक्टली अपोजिट 55 किलोमीटर आहे. सो हे अंतर आम्हाला पहिली ब्राईड करून कवर करायचं आहे 12 पर्यंत आणि लगेचच 12 वाजता दुसरी ब्राईड आहे आम्हाला. या पहिला आम्ही नाश्ता करा बिकॉज सकाळी सकाळी खूप मला तर खूप भूक लागते आणि मुलींना कसं सवय नसेल त्या लवकर उठायची. नाश्ता करणार आहे लांडेवाडीमध्ये, इथेच नादब्रह्म इडली सेंटर आहे, माझं फेवरेट आहे. नवीनच त्यांनी इथे त्यांची ब्रँच टाकलेली आहे आणि खूप सुंदर टेस्ट त्यांची. आणि मेन म्हणजे त्यांच्याकडे 10 रुपीजपासून इडलीचे म्हणजे हे आहे, तर तुम्हाला दिसेलच. सो स्टे ट्यून. आज मी मस्त स्काय ब्ल्यू कलर, थोडासा ब्ल्यू ग्रीनिश ब्ल्यू आहे तो कलर घातलेला आहे आणि या लुकचे व्हिडिओज तुम्ही रील्स इन्स्टावरती पाहिलेच असतील. नसेल पाहिलं तर इंस्टाग्रामची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. माझी मेकअपची आय डीसुद्धा आहे स्पेशल, तुम्हाला माझे मेकअपचे व्हिडिओज पाहिजे असतील, हेअरस्टाईलचे व्हिडिओ पाहिजे असतील, तर त्याची लिंकसुद्धा मी खाली प्रतीक्षा थोरात मेकअवर या नावाने इंस्टाग्राम आहे त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आणि फ्रेंड्स, पुढे जाण्याआधी, व्हिडिओ चालू होण्याआधी तुम्हाला एक मला सांगायचं इन्फॉर्मेशन आणि तुम्हाला माहिती की माझी इन्फॉर्मेशन तुम्हाला खूप हेल्पफुल होते. सो मी एका ॲपबद्दल सांगणार आहे ज्याचं नाव आहे बिनोमो आणि हा एक एक्स्ट्रा इन्कमसाठीचा ॲप आहे. कोणाला नाही वाटतं की स्वतःची एक्स्ट्रा इन्कम असावी आणि एक्स्ट्रा इन्कममधूनच आपले शौक पुरवले जातात, असं काही नाही आहे की एक्स्ट्रा इन्कम नसेल तर शॉक नाही पुरवून जात. पण जर तुमच्याकडे एक्स्ट्रा इन्कम असेल तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी घेण्यासाठी तुम्हाला एक फायदा होतो. सो हा एक ॲप आहे जो iOS आणि अँड्रॉइड या दोन्हीही प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहे आणि याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की हा एक लीगल ॲप आहे. आणि तसेच बिनोमो हा एक मल्टिपल ॲसेट्स म्हणजे गुगल, ॲपल, परत गोल्ड कॉईन, बिटकॉईन, परत मल्टिपल करन्सी जसं की USD, युरो या अशा प्रकारच्या करन्सी तुम्ही ट्रेड करू शकता. बेसिकली गाईज, बिनोमो ॲपमध्ये तुम्हाला ग्राफची फॉरकास्टिंग करायची असते आणि त्याचा ग्राफ वरती जातोय की खाली येतोय ते मी तुम्हाला करून द्या. जसं की मला वाटतं की ॲसेटमध्ये आता ॲसेटची व्हॅल्यू वाढायला लागली आहे तर मी त्याच्यामध्ये 3,500 रुपये इन्व्हेस्ट करणार आणि तुम्ही पाहू शकता योग्य इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे बरोबर माझा ग्राफ वरती चाललेला आहे. जर फॉरकास्टिंग चुकीची लागली तर तुमचा लॉसही होऊ शकतो, त्यामुळे व्यवस्थित फॉरकास्टिंग करा. तुम्ही हा विचार करत असाल की आपल्याला पैसे कसे मिळणार, तर तुम्ही तुमच्या पेटीएममध्ये किंवा बँक अकाउंटवरती विड्रॉल करू शकता हे पैसे आणि कमीत कमी डिपॉझिट 350 रुपये आहे. म्हणजेच कमीत कमी डिपॉझिट 350 रुपये आहे आणि जर तुम्ही प्रोमो कोड लावून जर जात असाल तर तुमचे डबल पैसे होतील, म्हणजे 700 तुमचे होणार आहेत, 1,400 रुपयेचे होणार आहेत तुमचे 2,000. सो प्रोमो कोड लावून नक्की जा. जर तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाताय तर तुम्हाला 65,000 डेमो अकाउंट पाहायला मिळतील. सो डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. भारतामध्ये 2 बिलियनपेक्षा जास्त बिनोमिस्ट आहे आणि तुम्ही पण त्यातले एक आहात का? जर नसाल तर अजूनही तुम्ही बिनोमो ॲप डाउनलोड केला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा आणि वाट कसली पाहताय मी लिंक दिलेली आहे, पटकन डाउनलोड करा बिनोमो ॲप. येते लांडेवाडीमध्ये आल्यानंतर तुम्हाला तुळजाभवानी मंदिर दिसणार आहे, बरोबर हा सीन दिसेल. त्याच्या एकदम अपोजिट साईडला तुम्हाला नादब्रह्मा इडली दिसेल, इडली फक्त 10 रुपये. वा, आता तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला कळेल की नादब्रह्माचीच इडली का, केसर स्वीटमच्या बरोबर शेजारी आहे आणि लांडेवाडीमध्ये तुळजाभवानी मंदिराच्या एकदम अपोजिट साईड.
आता जाणून घ्या जर इडली खाण्याने होणारे फायदे. नादा ब्रह्माचीच इडली का मला इथे वाचायला मिळत. अशा प्रकारे जर 3 नग घेतले तर तुम्हाला 30 रुपीजला मिळणार. यांचंच आहे नाथ ब्रह्मा इडली सेंटर. दांडेवाडीमध्ये मी आलेली होती आणि खूप छान टेस्ट आहे त्यांची. एकदम फ्रेश इडली, पटकन 3 इडली कधी संपल्या ते पण नाही कळलं. असं भूक लागली असेल तर 10 इडली पटकन संपून जातील. इतकी मस्त टेस्ट आहे. सो तुम्ही, मी तर ट्राय केली आहे, तुम्ही सुद्धा नक्की या. दांडेवाडीमध्ये बरोबर दांडेवाडी बसस्टॉपच्या महाराजांचं जो पुतळा आहे त्याच्या बरोबर अपोजिट साईडला आहे. सो नक्की एकदा व्हिजिट करा. आणि थँक्यू सो मच सतीश, तुम्ही खूप छान माझं स्वागत केलं. मस्त मला फार सुंदर वाटलं आणि व्हिजिट करून पण खूप छान वाटतं. आणि सगळा स्टाफ पण तुमचा खूप चांगला आहे. थँक्यू, मी पुन्हा येईल. आणि गाईज तुम्ही पण या. फायनली आम्ही ओरछामध्ये पोहोचलेलो आहे ब्राईडच्या घरी. आता ब्राईडच्या घरी म्हणजे ब्राईडचं घर पण मस्त आहे. स्टेअर्स वेअर्स चढून येते. वातावरण पण खूप मस्त आहे. झालं वगैरे छान केले. आणि आता गाईज आम्ही आत्ता पोहोचलो आहे बरोबर उर्षामध्ये. किती सुंदर वातावरण तुम्ही पाहू शकता. मस्त ब्राईडचं माझ्या घर पण फार सुंदर आहे. एकदम छान छान वगैरे. आता सगळं रेडी आहे. मेकअप न लागतो वेळ वाय न घालवता. ही आमची ब्राईड आहे आणि साडी घालून ठेवली. आता मस्त आमचा हा बेड 2 मिनिटात पूर्ण भरून जाणार आहे छान. आणि आम्ही पटकन क्विकली मेकअपला लावणार आहे. पहिली ब्राईड बरोबर 12 पर्यंत 12 साठी झाली. आणि नेक्स्ट ब्राईडकडे चाललो. आमची मोशीला आहे तुमच्यावरून सोमट्या फाट्यावरनं डायरेक्ट. झालं किती सगळं. बरोबर 12:30 वाजलेले आहेत आणि आमची सेकंड ब्राईड आम्हाला कॉल करते. कॉलवर कॉल करते. मोशीमध्ये जायचं आहे. सोमाटे फाट्यावरती आहोत आत्ता. आम्ही त्याच्या पण आहोत आणि खूप ट्रॅफिक लागतं आम्हाला. खूप जास्त ट्रॅफिक आहे त्याच्यातून पण गाडी पळवतोय आम्ही. पण आता बघूयात काय होतं. 3 वाजेपर्यंत 3 करायचेत. माझ्या बाबडी काही लोच वगैरे. खूप प्रेशर आहे डोक्यावरती. सांगू नाही शकत इतकं प्रेशर आहे. आणि इकडे पण खूप जास्त हे होतं. बघूया तसं काय होतं. तुम्हाला दिसेलच.
हे फर्स्ट ब्राईडचं लोकेशन आहे ब्ल्यू वॉटर, आणि इथे साडी चेंज करून तिला साडी ट्रॅप करून लगेच सेकंड ब्राईड ते आपल्याला पळायचं आहे. मी फक्त शिकाय आणतो मीटिंग. दुसरी ब्राईड वाट बघते, फोनवर फोन करते आम्हाला. आता जर तू हा ब्लॉग बघत असेल तर म्हणेल की किती किती एक मागे चालू होतं तू पाहत असेल. बाजू में देखो साइड में वर्त कुटे ते कोम बोलू मला. सुरुवात थांबायचं तो थांब सो आता आलोय आम्ही बरोबर मोशी मध्ये आणि आता वाजलेत बरोबर 1:30 वाजायला आलेले. भरभरून भरवले आता कामाला लावणारे उतरले उतरले सगळे एकदम तुटून पडणारे कामावरती. सो आपल्या क्लास मध्ये आपण फक्त शिकवत नाही तर आपण ब्राईड ऑर्डर्स असतील मेकअपच्या ऑर्डर्स असतील तर त्यांना स्टुडंट्सला सोबत पण घेऊन जातो, म्हणजे त्यांना रिअल एक्सपिरियन्स आला पाहिजे आणि आपण कुठल्याच गोष्टी स्टुडंटपासून लपवत नाही. बिकॉज प्रॉडक्टपासून काय लपवायचं ना, प्रॉडक्टमध्ये काय नाही आहे, टेक्निकमध्ये सगळ्या काही गोष्टी आहेत. सो त्यांना एक्सपिरियन्स आलाच पाहिजे ह्या गोष्टींचा, कसं असतं रिअल क्लायंट. सो बघूयात आता आपण आपल्या सेकंड ब्राईडकडे चाललो आहे. सो आता आपण चाललो आहे बरोबर आणि ही माझ्या ॲक्च्युली कॉलेजची जी माझी फ्रेंड आहे काजल बनकर म्हणून, तिच्या बारख्या बहिणीचं लग्न आहे आणि खूप आधीपासून माझ्या एक गाण्याचं शूट पण ह्याच इथे झालेलं आहे ह्या मंदिरापाशी. Thank you.
मेकअप वगैरे सगळं झालेलं आहे. आता फक्त आम्हाला नवरीची साडी ड्रेस करायची आहे. त्यासाठी आम्ही चाललो आहे कार्यालयावरती. इथून मोशीपासून जवळच आहे कार्यालय, तिथे जाणार आहे. आणि लिटरली सांगते खूप दमलो आहे. आणि सकाळी फक्त ती जी नादब्रह्माची ती इडली खाल्लेली आहे. आज इडल्यांवरती आम्ही अजून पण त्याच्यावरती काही खाल्लं पण आहे. पण आता मी माझ्या सगळ्या प्रिय स्टुडंट्सला चांगली मोठी पार्टी देणार आहे. चांगली मोठी पार्टी, डोंट वरी. मला पण भूक लागली खरंच. बघितलं असं कुठलीही फील्ड सोपी नसते. कुठल्या पण फील्डमध्ये गेल्यानंतर असा स्ट्रगल असतो. मग तो कसा भुकेला राहून असो किंवा खूप कष्ट करून. असं नाहीये की पैसे नाहीये, खायला मिळणार नाही, सगळं मिळेल, पण वेळ नाही. मग कामामध्ये माणूस इतका गुंतला जातो. ठीक आहे. अक्षरशः खूप दमली आहे. तुम्ही माझे पूर्ण डोळे पाहू शकता आणि पूर्ण अवतार पण. म्हणजे खूप म्हणजे खूप दमली आहे मी आणि टायर्ड फील आहे. मी सांगू नाही शकत इतकं आज हिटॅक झाला आहे. पूर्ण डोकं दुखतं आहे आणि पूर्ण बॉडीसुद्धा दुखती. बिकॉज खूप लांबचा प्रवास झाला इकडून तिकडे तिकडून इकडे. पण मजा आली आज, खूप मजा आली. आणि तुम्ही पण पाहिलंच असेल की किती धावपळ चालू असते इकडून तिकडे तिकडून इकडे. सो गाईज, तुम्हाला माझा स्ट्रगल दिसत असेल, दिसलाच असणार आहे. आणि माझं एवढंसं जीव तरी पण मी एवढ्या गोष्टी करते आणि याचंच तुम्हाला कौतुक वाटते हे नेहमी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत असता. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ऑल व्हिडिओज. आणि खूप खूप प्रेम देता तुम्ही, खूप जास्त. त्याबद्दल मी तुमची नेहमीच आभारी आहे.
आणि जर तुम्ही माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब, तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर खूप खूप लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स करून सांगा की तुम्हाला आजचा माझा स्ट्रगल, आजचा पूर्ण दिवस कसा वाटला. आणि भेटूयात पुन्हा एकदा छान असा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, लव्ह यू ऑल.